शेत नांगरणे ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, पण नदी नांगरणे या ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटतं ना, पण असं होऊ शकतं आणि तेही फायदेमंद होऊ शकतं. आणि याच संदर्भात माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. उन्हाळा सुरू झाला आहे, उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात, परिणाम नदीतील वाळू, दगड, गोटे दिसायला सुरुवात होते. भूशास्त्रानुसार नदीचा जो प्रवाह असतो तो जमिनीच्या मऊ भागातून जात असतो आणि त्याचमुळे ती खोल खोल होत असते आणि उंच किनारे तयार होत असतात. अनेक मोठ्या नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वाहत असतात. नदीच्या या पात्रात अनेक पावसाळ्यातील गाळ साचल्यामुळे पात्र जलाभेद होते आणि पावसाळ्यातील नदीत वाहणारे पाणी जेवढे भूगर्भात जायला हवे तेवढे जात नाही. त्यासाठी काय करायचं किंवा काय केलं गेलं यासाठी सात पूर्वीची एक घटना आज जाणून घेऊया, जिची गरज आजही भासेल आणि भविष्यातही. शहादा तालुक्यातील ही घटना आहे. शहादा तालुक्यात गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव. गोमाई मध्य प्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. 2000 सालची ही गोष्ट. डांबरखेडा परिसरातील काही जणांच्या लक्षात आलं की परिसरातील बऱ्याच विहिरी बोरवेलना पाणी येत नव्हतं. 4-6 महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहिरी बोर ह्या मृत होती अशी अवस्था. 500 ते 700 फुटापर्यंत जलस्तर खोल गेला होता, म्हणजे लोक बोरची खोली तेवढी वाढवत होते पण पाणी काही वरती येत नव्हतं. असं का? शेतकरी हैराण झाले होते, कोणाकडे नीट उत्तर नव्हतं. आणि अशातच इथल्या रहिवाशांचा संबंध आला. तो समस्येच्या मुळापर्यंत जाऊनच उत्तरं सापडतात आणि ती चिरस्थायी असतात अशा मताच्या असणाऱ्या तात्यांशी, म्हणजे मोतीलाल पाटील यांच्याशी. नांदरखेडा त्यांचं गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते, त्यामुळे डांबरखेड्याचे पाणी त्याची समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे 1970 MSc ॲग्री. डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहिरी बोर कोरड्या होत्या. सर्वजण विचारात तर पडले होते की असं का, पण या काचं उत्तर कोणाकडे नव्हतं. तात्यांनी एके दिवशी डांबरखेड गावच्या सरपंचांना आपल्या मनात काही दिवस सुरू असलेले 4 गोष्टी सांगितल्या. खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा एक भाग त्यांनी तिथल्या लोकांपुढे ठेवला. समस्येच्या मुळापर्यंत जाऊनच उत्तरं सापडतात आणि ती चिरस्थायी असतात, या त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जलस्तर खोल गेला या समस्येवर उपाय सांगितला, पण तो अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा म्हणावा असाच, पण त्यामागे अभ्यास, संशोधन आणि चिंतन होतं. लोखंडी नांगर, लाकडी नांगर, ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने तिथल्या लोकांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले गेले, कारण 4 किलोमीटर नदी आडवी नांगरायची हा अजब प्रयोग काहीसा चेष्टेचा विषय ठरत होता. या दरम्यान ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल स्वतः तात्यांनी पुरवले. गावकऱ्यांनी फक्त 1 किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला, जुलैत पहिला पाऊस पूर आला, मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूर पाणी पिऊन टाकले. अवघ्या 24 तासात 500 ते 700 फुटावर गेलेला जलस्तर चक्क 90 फुटावर आला. लोकांच्या आनंदाला सीमा नव्हती. परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणीकारी आसिम कुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना वॉटरमॅन ऑफ शहादा असे संबोधून तात्यांचे तोंड भरून कौतुक केले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाचे पाहणी करून कौतुक केलं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की ही अभिनव कल्पना तुम्हाला कशी सुचली, तेव्हा त्यांनी सांगितलं की दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूर पाण्यातले फाईन पार्टिकल वाळूत साचून साचून 2 ते 3 फुटावर हे पार्टिकल सेटल होतात. थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत, अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षाच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. खेतिया या मध्य प्रदेशातील शहरापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात चिरवले. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे.
निराश न होता आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या या माणसाचा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस. शक्य आहे तिथं नदी नांगरा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.